माय मराठी माय बोलीचं महा चॅनल कुणी नेलं रावणानं लक्ष्मीलाल शक्ती कुणी मारली रावणानं आपला अपराध किती लोकांनी केला एका रावणानं आणि सजा देता तुम्ही गावाला बरोबर नाही बंद करा हे लोकाचे मरत होते त्या दिवशी तुम्हाला दया येत होती आज स्वतःचे तिथं पडले त्या अर्थी तुमची दया काय झाली असं विचारू लागले आयशिया कृपाळो रघुनाथा नवी संभाषी निजाबद्दल ते सकळ रणी सांडिता दयाळुता काय झाली तुम्ही एवढे कृपाळू आहात एवढे कृपाळू आहात आपल्या भक्तांना कधी एक मिनिट सुद्धा विसंबून राहत नाही ते भक्त आज लंकेत टाकून इथं पर्यंत आलात तुमची ते दया काय झाली हनुमंतराय जाब विचारू लागले स्वर्गी चिंतिते सुरवरा रावणा मारिल रामचंद्र बंद सोडविला समाग्र निरंतर वाट पाहती चिंतन चाललेलं आता राम जाणार रावणाला मारणार आमचा बंदीखाना मोकळा करणार त्या लोकांच्या म्हणण्यासाठी तरी चला हनुमंतराय रामाला आठवण करून देऊ लागलेले आहेत ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनागताती सुरस राम राम मारिल रावणास त्या बोलास साच करी ऋषीवर वाल्मिकांनी अनागत भाष्य केलं या जगतामध्ये एवढं एक रामायण काव्य आहे जे घडण्याच्या अगोदर लिहिलं आणि लिहिल्यावर घडलं त्याला अनागत भाष्य म्हणतात त्या वाल्मिकानं रामायणात लिहिलेलं आहे राम रावणाला मारणार त्याचं म्हणणं खरं करण्यासाठी तरी चला हनुमंतराय रामाचे कर्तव्य रामाच्या पुढे आणून दाखवू लागलेले आहेत असं बोलत आहेत मला ते प्रतिज्ञा साच करी रावणा ते जीवे मारी शरणांगताचा कैवारी निज भक्ता करी उल्लास ते प्रतिज्ञा साच करी लांबून दाखवले ते प्रतिज्ञा कोणती तुम्ही केलेली प्रतिज्ञा आहे आणि रे धनुष्य मारी न रावणा लंका बिभीषणा देन मी ही बोललं त्या दिवशी केवढे होते राम आठ वर्षाचे तरी पण प्रश्न चुकले उत्तर चुकलेलं आहे हे बोललेल्याच तुम्हाला उत्तर सांगतो महाराज दशरथजी माता कौंसल्येला डोहाळे विचारत होते काय आवडतं तुम्हाला काय इच्छा आहे काय करण्याची तुमची त्या दिवशी कौंसल्या मातेच्या उदरामध्ये 5 महिन्याचा गर्भ होता आणि माता कौंसल्याच्या तोंडातले उद्गार होते आणि रे धनुष्य मारी न रावणा राम जन्माचा प्रसंग नामदेवरायाने केलेलं चिंतन तिथलच्या अभंग वाचलं का लक्षात येतं आईच्या उदरात होते त्या दिवशी प्रतिज्ञा केली माणसानं कर्ण होत असलं तर बोलाव कर्ण होत नसलं तर बोलायच्या भानगडीत पडू नाही कारण नुसत्या बोलणाऱ्याची जगात किंमत करणाऱ्याची किंमत आहे बोलणाऱ्याची नाही व्यवहारात सहज बोलतात लोक बोले तैसा त्याची वंदावी बोले तैसा न चाले त्याची तोडावी पाऊले पुती वाचला अशोक वनिके माझारी अडकली सीता सुंदरी तिसी सोडव निझड करी अभिषेक करी विभीषणा ठिकाण्यावर आहात का थोडे तुमचं बोलण्याला गेलं तर गेलं रावणाचं बोलण्याला गेलं तर गेलं वाल्मिकाचं बोलण्याला गेलं तर गेलं सगळं गेलं तर गेलं पण पुरुष आहात का तुम्ही पुरुष आहात पुरुष असाल तर सांगतो तुम्हाला सगळं गेलं तर गेलं चालत गेलं तर गेलं बेशक जाऊ द्या पण एक मात्र मरेपर्यंत नीट सांभाळा काय काय म्हणलो बायको नवऱ्याचं याद्य कर्तव्य आहे आपला प्राणपणाला लावायचा जीव जाईपर्यंत त्या वस्तूचा सांभाळ जर कर्ण होत असेल तरच करायचं नाही तर करायचं नाही तुकोबारा बोलतात मी पदरून नाही राखावयाची नाही चाड तरी काली गाड
करून घ्यायची. आणि माणसाच्या जीवनामध्ये काही गेलं तर चालतं, घर गेलं तर बेशक जाऊ द्या, शेत गेलं तर बेशक जाऊ द्या, आणखीन काही गेलं तर बेशक जाऊ द्या, मायबाप गेले तर बेशक जाऊ द्या, पण बायको जाता कामाने. आणि तिथं तुम्ही हरलेले आहात. ते तुमची पत्नी रावणाच्या बंदीखान्यात अशोक वनामध्ये आहे, त्या सीतेला सोडवण्यासाठी तरी चला. रामचंद्र प्रभूला हनुमंतराय आठवण करून देऊ लागलेला आहे. तुझी रघुनाथा पाऊलईन घालवे सर्वता, तुझ विना मी सकळ व्रता सारता भूमी भार. रामा, तुमच्याशिवाय आम्ही एक क्षण सुद्धा पाऊल बाजूला घालणार नाही. आणि तुमच्याशिवाय जर आम्ही जगू तर पृथ्वीला ओझ म्हणून जगू. देवाच्या शिवाय जगणं म्हणजे पृथ्वीला ओझ आहे, देवाच्या शिवाय जगणं म्हणजे नरकच आहे. ज्ञानोबाराय हरिपाठात बोलतात, हरिविना जन्म नरक, नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. तुम्ही येता का? मी जीव देऊ म्हणाय लागले. चला, किती पाहसी निर्वाण कासयासाठी धरिसी मौन. वा, तुझ विनन करी गमन येथे चिपानाता सांडिन. निर्वाण पाहण्याची मर्यादा असते, एकदा दोनदा तीनदा ऐकून घ्यावं. म्या मरते, म्या मरते, म्या मरते म्हणल्यावर, पण हमेशा म्हणल्यावर विचार सुद्धा करावा. हनुमंतराय म्हणाले, तुम्ही जर आमचं म्हणणं नाही ऐकलं, तुम्ही जर निर्वाण मानलं तर मी माझा जीव देणार. निर्वाण पाहू नका रामा. चला हनुमंतराय, नमना तुझी या पायाशी लोटांगना चरणाशी बहुत झालो का साविशी रणी उदासी नवचता. पडतो तुम्हाला लोटांगण घालतो, माझा जीव कासावीस व्हायला लागलेला आहे. तुम्ही जर युद्धाला येत नसेल तर मी माझा प्राण देतो. हनुमंतराय बोलू लागलेला आहे. आश्रू आले दोन्ही डोळा गात्रे कापती चळचळा सर्वांगी स्वेद कल्लोळा चालिला कपी विकळ जाऊ पाहे. श्री हनुमंतराय बोलता बोलता डोळ्यात अश्रूच्या धारा गळायला लागलेल्या आहेत. कंठ सदगतीत झाला, अंगावरचे रोमांचे उभा टाकलेले आहेत. हनुमंतराय खाली पडतात की काय अवस्था झाली भरताना बघितले. खता कपीचे चिन्ह श्रीराम प्रेम गहन भरत झाला मूर्छापन्न देहाचे भान विसरला. श्री हनुमंतरायची अशी झालेली अवस्था भरताना पाहिली, अंतकरण गहिवरून आलो. वा, काय माझ्या रामाविषयी एका वानराकडे प्रेम आहे. एवढं वानर स्वतःचा जीव द्यायला तयार होते, त्याअर्थी माझ्या रामाने याच्यावर किती प्रेम केलं असेल, किती प्रेम केलं असेल माझ्या रामाने. भरताच्या अंतकरणामध्ये गहिवर निर्माण झाला. हनुमंतराच्या अगोदर भरत मूर्छित पडला. हनुमंतराय सावध नाटवे देवरती नाटवर नाश्रम जाती नाटवे स्वजन संतती जडलीवरती श्रीराम नाटवे क्रियाकर्म नाटवे धर्म धर्म नाटवे रूप नाम भरत सप्रेम पडले रे इकडे अभिनंदन झाले. अतिष्मी आपण श्रीराम न होणे कोण मत संपूर्ण लक्षणादी श्रीराम सदर दे का शिवना नाही रूप लावणे कुण काय होणे नाही श्रीराम ठाण मान्य टका मेघ शांतनु देखा कासे पितांबर सुरेखा स्वरूप देखा सजरे कपी विचारी म्हणा तो भरत झाला सवचित घालणे लोटांग त्वरित कपिनात विनविला. हनुमंतरा बघितले, अरे हे माझ्या रामासारखं दिसतंय, रामासारखं दिसतंय, पण माझ्या बोलण्यानं जर मूर्छित पडत असेल तर हे राम नाही. राम नाही म्हणाव तर दिसणं सारखंच आहे. हे विचार हनुमंतरायाचा चालता एवढ्यात भरत सावध झाले. सावध झालेले भरत हनुमंतरायाला बोलू लागलेला आहे. तू श्रीरामाचा निज भक्त सका जीव लागा हनुमंत रामाज्ञे श्री नित्यांकित राम सेवित सर्वदा. तू रामाचा निज
भक्त आहेस, रात्रंदिवस रामाच्या सेवेसाठी आपलं शरीर अर्पण केलेलं आहे, सर्वस्व रामासाठी अर्पण करणारा तू श्रेष्ठ भक्त आहेस, भरतजी हनुमंतराची स्तुती करू लागले. मी श्री रामाचा धाकुटा बंधू भजन महामंधू नायके श्री राम कथा गंधू आबा केसिन तुम्ही ऐक नाही मी श्री रामाचे नाम नाटे श्री रामाचे कर्म न देखे श्री रामाचे प्रेम भजन आदम एक तू सभा कपी नंदना सभा वेचले श्री राम भजन रामी विनयन श्याना प्रेमा गण श्री रामी सर्व इंद्रिया चटाई राम कोंदा तुझे ते रामा अजून येणे शिकाय म्हणून पाहिजे विनता 14 वर्षापाठी कपी तुझ्या पुढे ऐकली श्री रामाची गोष्टी त्याने पोटी अवस्था ऐकवाय श्री राम कथा अंतरी आणि अवस्था भक्तो तो मा कपिनाता उदासता नसावी. तुला ओळख पटा म्हणून सांगतो मी रामाचा धाकटा भाऊ आहे, माझं नाव भरत आहे. आयुष्यात भजन केलो, न रामाची कथा ऐकलो, न रामाच्या कामाला पडलो, नाही काही खरं बोललो काही खोटं बोललो, भजन केले म्हणाले. भरताने किती भजन केलं तर तुम्ही ऐकले आपाच्या तोंडातून, मातीच्या कणात गवताच्या तणात झाडाच्या पानात राम उभा केलता, त्यांनी म्हणाले मी भजन केलो, नाही खोटं बोललो, एक खरं बोललो, मी रामाच्या कामाला पडलो, नाही खरं सांगू तुम्हाला, भजन करणाऱ्यापेक्षा कामाला पडणारा श्रेष्ठ. माळ घालून रात्रंदिवस भजन करणाऱ्यापेक्षा माझ्या रामाचं मंदिर झालंच पाहिजे म्हणून जीव देणारा नका का माळ राहणार, काही घेणं नाही देणं नाही, माझ्या रामाचं मंदिर झालंच पाहिजे निधी जमा करून देणारा माळकऱ्यापेक्षा श्रेष्ठ, रामाच्या कार्यासाठी तू आपला देह अर्पण केला माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हनुमंतरायाला बोलू लागलेला आहे. आहार निसिहची चिंतिता जो कोणी सांगेला राम चरित्र तू भेटला सिता तरी साध्यंता माझ सांगे. एकच चिंतन होतं माझ्या रामाचा, कोण भेटेल मला माझ्या रामाची कथा कोण सांगेल. आज तुझी भेट झालेली आहे, तुझ्या पाया पडतो, तुझ्या लोटांगण घालतो, मला माझ्या रामाची कथा सांग. सांगताना उदास होऊ नको हनुमंता, भरत बोलू लागलेला उलंगून जासी येता तरी माझा होईल प्राणांत तुझा कोपेल रघुनाथ उपेक्षिला भरत काय मनोनी. तू जर माझं उल्लंघन केलं कथा जर नाही सांगितली तर माझा प्राण जाईल, आणि माझा प्राण गेल्यावर राम तुला तिथं रागावेल. सांगायला पाहिजे होतं का सांगितली नाही. दोन एकूण उठशील, दोन एकूण उठत जाणे माणसानं, एक एकूण कुणी करतात नीट राहाव, नाहीतरी सुखे असावे संसारी आणि फजिती दुसरी करू नये. सनिशी होणं तेवढं सोपं नाही, परमार्थ करणं तेवढं सोपं. हा, परमार्थ करत असताना प्रपंचाकडची ओढ असता कामा नाही, कुणीकडे तरी इकडे नीट राहत जाव, लय सांगायचं काय काय बरं काय करावं उजुडलाय. चला तिकडे स्वामी सोबत इकडे माझा प्राण जाईल उभय संकट शिंचिली सोय बोल तुझा दृष्टमणी वंचन मज द्यावे समाधान आहे कोणी कपिनंदा लोटांगणे घाली तर माझं सांगता व्रतांत विलंब लागो पाय तर उद्या येतात ची भास्वत होईल घात स्वमित्रा. तुम्ही तेवढं काकलूत करायची, मरतो म्हणायची काय गरज नाही हो. आम्हाला रामायण सांगायचं दुसरं का करायचे, रात्री रामायण सांगायचे, दिवस रामायण सांगायचे, रामायण सांगण्याशिवाय करायचे काय आम्हाला. पण एक अडचण आहे, तुम्हाला जर सांगत बसलो तर तुम्ही विचारलेल्या कथेचं नाव आहे रामायण. कशाला म्हणतात माहित आहे का, सांगत जाताना लांबच जाते त्याला म्हणाव रामायण, सांगत असताना सांगणाऱ्याला टायमाचं भान राहत नाही त्याला म्हणाव रामायण, ऐकत असताना ऐकणारा देहवाहनाला विसरून जातो त्याला म्हणाव रामायण. मी जर तुम्हाला रामायण सांगू लागलो, माझं जर टायमावरचं भान हुकलं आणि ह्या सांगण्या सांगण्यामध्ये जर सूर्य उदय झाला तर मग अवघड होणार आहे, म्हणून मी जाण्याची घाई करला. तुम्ही रामायण सांग, रामायण सांग. ब्रह्मशक्ती महादारुण वरी पडता रवी किरण स्वमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेन जात असे. शक्तीला वरदान आहे सूर्याचे किरण, त्या जखमेवर पडल्याबरोबर तो व्यक्ती मरणार आहे. आणि लक्ष्मण मरू नये म्हणून मी जाण्याची घाई करतो. आणि तुम्ही म्हणे रामायण सांग, रामायण सांग, रामायण. जरी प्रीती सोमित्रा श्री रामाते पावी जरी घेऊ नको मजशी आवसे दिसी ने उदे. रामाबद्दलची आवड असेल, लक्ष्मणाबद्दलचं प्रेम असेल तर मला इथं गमवण्यापेक्षा चटकन आरती माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन विलंबी होईल महाविघ्न
प्राणे लक्ष मन सोडील. तुम्हाला लोटांगण घालतो, तुमच्या पाया पडतो, मला जाण्याची आज्ञा द्या. मला जर जायला वेळ लागला तर लक्ष्मण मरण्याची शक्यता आहे, त्याचा प्राण माझ्या हातामध्ये आहे, माझा इथं टाइम विनाकारण खाऊ नका. हनुमंतराय भरताची विनंती करू लागलेला आहे. ऐकता कपीची मात भरत क्रोधे कृतांत उदयाची भास्वत करीन घात तयाचा. ऐकून घेतलं वारं झाला ऐकतो. सूर्य 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 ऐ आमच्या कुळातलं म्हातारं जर आमच्या पोराच्या मुळावर येत असलं, कायदा चिंचा वापरतो, 60 वर्षाला यजबार गुळी घालून ठार करतो. मला त्याला वा तो श्रीरामाची आन वृतांत न सांगता संपूर्ण तत्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण लागता. भरतांनी निर्वाण केलं, हनुमंतरायाला सांगितलं रामाची शपथ घेऊन सांगतो तुला, तू जर मला रामाची कथा सांग ना म्हणलास तर मी मरतो बघ मला. हनुमंतरायाने विचार केला, अरे एकदा दोनदा तीनदा झालायचं, सांगणं गेल्यावर मरतो, सांगणं गेल्यावर मरतो म्हणाले. हे खरंच मरल का? काय काय मनायचे राहतात आणि काय काय मरायचे राहतात. काय उग फुकटच मनायचे राहतात बरं. असलं यू करून पाहिलं मेल्याला बरं म्हणते. बक्कळवारे ऐकाय मिळते. हे काय मरत नीत काय नाही, आपल्याला मारून घालतील. हे मरायचे नसतात, काही म्हणलं तर करायचे असतात. विचार केला हनुमंतरायानं, अरे हे फुकट म्हणायचं नव, हे करायचं आहे. काही फुकट म्हणायचे राहतात, कसले राहतात सांगतो तुम्हाला. असं जे गावाला कार्यक्रमाला चालवतो, अशी संध्याकाळची वेळ होती. काय झालं अचानक काय माहिती नाही, गाडी बंद पडली, गाडीची लाईट बी बंद पडली. काय झालं, आमचा राम भरोशेच राहतो कार्यक्रम. कुठं 11:30 वाजता रेणापूरहून निघालो इथे यायला. आता वाटत काय काय अडचणी, काय काय त्रास, कधी काय सांगता येत नाही. काही गाडी बंद पडली, गाडी बंद पडल्यावर इकडे तिकडे बघितलो, गावाच्या जवळ आलतो चांगलं. आणि स्पीकरचा आवाज येत होता वाटला तर, एवढ्यामध्ये लाईट बी गेली, ती स्पीकर बी बंद झालं. रस्ता आहे माहिती नाही, गाडी चालायला तयार नाही, दिसायलाही तयार नाही, काय करावं काय करावं विचारात पडलो. मग तात्या होते सोबत, तात्या म्हणलो काय करावं काय करावं. तात्या म्हणले काहीच कर नाही, फक्त इथंच बसून भजन करावं म्हणले, दुसरं काय कर नाही. आणि त्यांचा चांगला भरोसा त्याच्यावर. एवढ्यामध्ये एक लाईट दिसली, मी म्हणलो तात्या काय तर दिवा चमकाले. मग कुणीकडे चाले बघ बरं म्हणले. मी म्हणलो आपल्याकडे जीवलाले, लय उपकार झाले विधे म्हणले त्याला. आमचं तिथंच बसून चिंतन करणं चालू होतं, तेवढ्यामध्ये ते आला दिवा. दिवा आला तर ती होती बॅटरी करंटची, एक आजी होत्या त्यांच्या हातामध्ये ती बॅटरी होती. बॅटरी बघितल्यावर, त्या माईला बघितल्यावर मी म्हणलो माय कोण असलं म्हणले माय म्हणून थोबड असलास. अरे बापा म्हणलो माय म्हणलेला तर एवढा कोण राग यायला हवे. माय म्हणलो हा माय म्हणून थोबडा असलास म्हणले. ज्याच्यासाठी हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, त्याकडून घराच्या बाहेर काढलं थोबडा असलास म्हणले. माय माय करून मी म्हणलो लयच रागात दिसाला, कुठे निघाला मरणार चालू म्हणले, तुला काय करायचे. मी म्हणलो एक काम करा मग, तुमच्या हातातली बॅटरी मला द्या, तुम्ही वेशक मराय जावा. हा लय शाला दिसालास म्हणली. म्हणलो काय झालं. यू चुकीडा चावला तर म्हणाले. मग आता काय मरायचे, हे मरायची नव हे मनायची आहे. पण भरताचं तसं नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. एकदा मरतो म्हणल्यावर मेल्याशिवाय राहत नाही, ह्याला आपण रामायण सांगावं लागतो बाबा. हनुमंतराय विचार करलेले, पण 5व्या अध्यायात नाही, 6व्या अध्यायात सांग. एक वाचू जातो तुझी आते जीवे मारे सीतू कैनी सुख नव्हे श्रीरामाशी कपी जाण सीते केरी माझा प्राण जाईल. तर शत्रुघ्न तत्काळ केली घाती की माता त्वरित प्राणघात करीत. ऐकून युद्ध कथा कांत होईल का समजता साध्यंत वृतांत न सांगता करीशील घाता सर्वाच्या. मी मरतो, मी मला शत्रुघ्न मरते. शत्रुघ्न म्हणल्या की 3 आया मरतात आमच्या गावात, कुणी जिवंत राहत नाही. रामाला जाऊन सांग म्हणजे. मग येतील चरित्र श्रीरामासी सांग सविस्तर. मारोनी माता सोदर वा येते सत्वर मी आलो. रामापाशी जाईतलं चरित्र सविस्तर सांग. तुमच्या गावातले माय मारले, तुमचे भाऊ मारले, तुमच्या गावात कुणी शिल्लक नाही. राम तुला शाबासकी देतात. भरत हनुमंतरायाला बोलू लागलेला आहे. आई कोणी आभारतो जण हनुमान विष्मय आपण नाही असण्या देता. समाधान गमन आपण करून उलंगिता भरताची राम शोभेल माणसे की होईना पेशी सजनाशी उलंगिता औषधी म्हणते ज्योती रघुपती चुकावी आपकीर्ती भरत चित्ती सुखा. आपण जर याचा अपमान केला तर सज्जनाचा अपमान केलेल्याचा दोष लागेल. आपलं काम नसेल, औषधी तेज राहणार,
नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, राम रागावल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये कुणी भी रागावलं तर चालतं, जीवनात कुणीही रागावलं तर चालतं, पण जेणेकरून आपल्यावर राम रागावल असलं काम करायचं नाही. ज्याच्यावर राम रागावला त्याचं काही खरं नाही. राम झाला पाठमोरा काय नसती विघ्ने येती घरा. आता काय सांगू तुम्हाला, सोनं सुद्धा मातीच्या पेक्षा खालच्या दर्जाला जातं. हा जर देव पाठमोरा झाला तर हनुमंतरायांनी विचार केला, भरताला कथा सांगण्याचं ठरवलं. काय करतात ऐकूया मला. उदया येता ग बसती त्या सीमारी निश्चिती रवी जाने माझी शक्ती बालपणी ख्याती केली जे. ज्या दिवशी जन्माला आलेलो होतो आईचं स्तनपान केलं नाही, रामाचं भजन केलं नाही, कुठला खोराक खाला नाही, त्या दिवशी सूर्याला गिळायला गेलतो त्या दिवशी. आत्ता आता तरी झालो टनका श्रीराम भजन आवंचक वावी बापुडे को नमस्क उदया देखा. वर्ष 6 महिन्याचं वय आहे, अखंड रामाचं भजन केलेलं आहे, अंजनी मातेचं दूध पिलेलं आहे. असला पठ्ठ्या असताना सूर्योदयाला यायची काय हिंमत आहे. हनुमंतरायांनी स्वतःला तपासून बघितलं आणि मग भरताला छळणार. आईसे विचारो मानसी छळणे पुसे भरतासी उदया येता रवीसी आनर्तासी कारण. अगोदर आपली ताकद तपासून घेतली. भरताला म्हणाले, होय मी जर तुम्हाला रामायण सांगू लागलो, सांगता सांगता सूर्य निघाला तर ह्यानं तर म्हणल्याबरोबर त्याच्या पोटात सर रोखून केलं. काय म्हणतो, ऐको निकपीचे उत्तर बोलले भरताचे अंतर बोला तरी लो खडतार कपी उत्तर ऐकत. बोलणं ऐकलं भरताच्या अंतकरणामध्ये चरकून केलं आणि त्यांना प्रत्युत्तर भरत बोलतो. काय म्हणतो ऐका. साधता राम कार्यासी उदय पावता रविशी समूळचे दिन मी त्याशी बानाग्रेशी क्षणार्दे. माझ्या रामाचं कार्य सिद्धीला जाण्या अगोदर जर सूर्य उदयाला येत असेल तर त्या सूर्याचा समूळ नायनाट करतो भरत बोलू लागलेला आहे. तू जाऊ श्री होईन जरी तरी सपर्वत बानागरी पैसोनी राम शरी क्षणा माझारी पावविन. दुसरी अडचण, तुला जर उशीर होते वाटत असलं ना मी माझ्या बाणावर बसितो पर्वतासहित एका क्षणाच्या आत रामापाशी नेऊन पोहोचितो. हनुमंतरायाला जाणं होत नव्हतं, होत नव्हतं का, होईल होईल. चला हनुमंतरायाचा वेग बाणाच्या पेक्षा कमी होता का, नाही. मारुततुल्य वेगम वाऱ्याच्या वेगानं जाणारा हनुमंतराय होता. मग भरतान बाण द्यायची काय गरज आहे, भरतान बाण द्यायची एक गरज आहे. बाण दिला त्याचं कारण आहे, रामायणातलं मर्म म्हणून सांगतो तुम्हाला. बाण देण्याचं कारण आहे, भरत शिवटी सांगणार आहे, माझ्या नावाचा नमस्कार रामाला सांग बरोबर, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. एवढं सांगितलं पण संघ बाण दिला, बाण का म्हणून दिला, जे भी कुणी देवाच्या पुढे जातील त्यांना पाठीमागलचं ध्यानात राहत नाही. मागील परिहार पुढे नाही शिन, मागलचं विसरून जातात ते. देवाला बघितलं की मागलं विसरून जातात. मग तू रामाला बघितल्यावर माझं विसरून जाईल, मग माझी आठवण तुला कशी राहील, आठवण कशी राहील म्हणून बाण दिला. बाण माझा तुझ्या पायात अटकला की तुला आठवणीत आलं पाहिजे की आपल्याला वाटत भरत भेटला होता आणि त्याचं रामाला सांगितलं पाहिजेत. रामाला नमस्कार करायला गेल्यावर 7व्या अध्यायामध्ये हनुमंतरायाच्या पायाला बाण घोटमळला आणि पायात बाण अडकल्यावर हनुमंतरायाने पहिली बातमी भरताचीच रामाला सांगितली. हे बाण देण्याचं कारण आहे, ऐका पुढे काय होतं सांगतो. एका जनार्दना शरण हनुमान देईला समाधान अति गोड निरूपण सावधान परिसावे. कविकर्त्याने सद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी नमस्कार केला आणि सांगितलं श्री हनुमंतराय भरताला रामाची कथा सांगणार, भरतजी रामाची कथा ऐकून घेणार, कथा ऐकून घेतल्यावर उगजाबोवा म्हणणार नाही.
भरत सुद्धा हनुमंतरायची बोलवण करणार यथा पद्धती, त्याला नाराज न होऊ देता काय हनुमंतरायची बोलवण करणार. ऐकून घेणाऱ्याने उगा ऐकून घ्यायचं नसतं, आणि सांगणाऱ्याने बी फुकट सांगायचं नसतं. वाचणाऱ्याचं काही पुतीत सांगितलं नाही, त्याला देऊ वाटलं तर द्या, नाहीतर नको द्या, पण सांगणारा फुकट जाऊ द्यायचा. नसतो काचरण करता निजगुणा नुकत शब्दाची उपरती होऊन निज रूपिली न तो झाला, सोय निज रूपिली झाला तरी राय उगला निजगता गावेला रावण ठेला सासू दे कदाच काय म्हणून आड उभा राय सरसाची लागला आहे परता जन्म तरी भरोसा नाही पोटी म्हणून श्री माझी मज गाठी घालून ठेला उचटी आधी संकटी सांगणार लागला जेथे जेथे काही नसले मत शोधून या बुद्धीची दक्षिण व्रत मजे गेले सबाय माझा कृणी गोळा एका एकी पाठवून ठेना उपाय श्रोता तुडला पडल्या पडल्या गजनी मोनी राय वाचे मोनी वाचे सोय सोय वाचेची सोय होय निज कीर्ती सोय काय करू काय मी आता काही नसले चौकले तो आश्रण आलो साधू संता विचारता मग सांगा नेने प्रेमाचे बोल प्रेमे उतर के सकल नेने उजनी बोले बोल वक्ता केवल श्रीराम नेने पदबंदी तू रिक नाही संस्कृती लेखने देऊन हाती राम निष्कृती लिहो तू या लागे स्वामीनाथ मज बोल नाही स्रोतावर धास्तपाचे माता ठेवून आता क्षमा की जेतो कृपाल साधू जन उभे असते लिंगून सोय बोलते झाले वचनामृतावून सुकारी तुका बाकी दोषी करू नका असे होतो जिन वक्ता एक जनार्दन तेथे तू कोण पर्याय तुझी नेमक कथा वाढली श्री रघुनाथ वाचे वचन आणि वक्ता स्वय तत्वता हो निठेला. आपल्या सद्गुरु बद्दलचा परिहार सांगितलेला आहे आणि त्यांनी माझं चुकलं माझं चुकलं म्हणत असताना त्या साधू संतांनी त्याला शिकवून दिलं.